नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्याकरणातील काळ हा भाग पाहायचा आहे। तर सर्वप्रथम काळ म्हणजे काय याची आपण व्याख्या पाहूया। तर काळाची व्याख्या अशी आहे की क्रियापदाच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते याचा जेव्हा बोध होतो त्याला काळ असे म्हणतात। लक्षात आले सगळ्यांच्या? तर अशा या काळाचे एकूण तीन प्रकार आहेत। मग तीन प्रकार कोणते आहेत? त्यातील पहिला आहे वर्तमान काळ, त्यानंतर भूतकाळ आणि भविष्यकाळ। बघा, काळाचे एकूण तीन प्रकार आहेत। काळाचे प्रकार किती आहेत? तीन आहेत। त्यातील पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्य काळ। लक्षात आलं सगळ्यांच्या? काळाचे किती प्रकार आहे? तीन प्रकार आहे। त्यातील पहिला आहे वर्तमान काळ, त्यानंतर भूतकाळ आणि भविष्यकाळ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही प्रकारांचे उपप्रकार आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया। ओके, तर त्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्तमान काळ। पहिला प्रकार आहे वर्तमान काळ। या वर्तमान काळाचा आपण सुरुवातीला काय करूया? विचार करूया। ओके, तर सर्वप्रथम वर्तमान काळाची व्याख्या काय आहे? तर वर्तमान काळाची व्याख्या अशी आहे की क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा तो वर्तमान काळ असतो। तर अशा या वर्तमान काळाचे देखील चार उपप्रकार आहेत। त्यातील पहिला उपप्रकार आहे तर अशा प्रकारे वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत। साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ। लक्षात आलं सगळ्यांच्या? हे उपप्रकार तुम्ही लिहून घ्यायचे। आता आपण या सगळ्यांची व्याख्या आणि उदाहरण आपण समजून घेऊ। प्रथम पहिला जो उपप्रकार आहे वर्तमान काळाचा तो म्हणजे साधा वर्तमान काळ। आता या साध्या वर्तमान काळाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात घडते एवढेच कळते, परंतु ती क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा बोध होत नाही, तेव्हा तिथे साधा वर्तमान काळ असतो। एक उदाहरण पाहूया म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येईल। बघा, उदाहरण आहे बघा, मिहिर अभ्यास करतो। अभ्यास करण्याची क्रिया ही कशी आहे? वर्तमान काळातली आहे, परंतु ती क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा बोध होत नाही। बरोबर आहे? अजून एक उदाहरण घेऊया। बघा, ममता पुस्तक वाचते। वाचण्याची क्रिया वर्तमान काळातली आहे, परंतु पुस्तक वाचण्याची क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे काही बोध होत नाही। अजून एक उदाहरण घेऊया। बघा, मोर रानात नाचतो। याचप्रमाणे नाचण्याची क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे आपल्याला बोध होत नाही। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं या तिन्ही वाक्यांचा जो काळ आहे तो काळ कोणता आहे? मग साधा वर्तमान काळ। आता पुढचा आपण प्रकार पाहूया, तो म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ। बघा, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळाची व्याख्या काय आहे? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया चालू आहे, पूर्ण झालेली नाही असं जेव्हा बोध होतो तेव्हा तिथे अपूर्ण वर्तमान काळ असतो। अपूर्ण वर्तमान काळाचे काही उदाहरण आपण पाहूया। मिहिर अभ्यास करत आहे। अभ्यास करण्याची क्रिया त्याची चालू आहे, अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही असं इथे लक्षात येते।
पुढच्या वाक्यामध्ये बघा, ममता पुस्तक वाचत आहे, पुस्तक वाचण्याची क्रिया चालू आहे, पूर्ण झालेली नाही. तसंच इथे सुद्धा तेच आहे, मोर रानात नाचत आहे, नाचण्याची क्रिया त्याची चालू आहे वर्तमान काळामध्ये. बरोबर की नाही? म्हणून या तिन्ही वाक्यांचा काळ हा कसा आहे, कोणता आहे, अपूर्ण वर्तमान काळ. ओके, नेक्स्ट पुढचा आपण प्रकार पाहूया, तिसरा, पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळाची व्याख्या कशी आहे, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा पूर्ण वर्तमान काळ असतो. ओके, मग अशा या वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळाची काही उदाहरणं आहेत ते यामध्येच आपण पाहूया. बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण, मिहिरने अभ्यास केला आहे. अभ्यास करण्याची क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे हे या वाक्यावरून लक्षात येते. पुढचं बघा, ममताने पुस्तक वाचले आहे, वाचण्याची क्रिया, पुस्तक वाचण्याची क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे. मोर रानात नाचला आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच या तिन्ही वाक्यातील क्रियापदाची क्रिया ही पूर्ण झालेली आहे वर्तमान काळामध्ये. बरोबर आहे, म्हणूनच या तिन्ही वाक्यांचा काळ हा कोणता असेल, बरं, पूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता त्यानंतरचा पुढचा प्रकार आपण पाहूया. पुढचा प्रकार आहे रीती वर्तमान काळ. कोणता प्रकार आहे? रीती वर्तमान काळ. आता रीती वर्तमान काळाची व्याख्या काय कशी आहे, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात सतत घडण्याची रीत जिथे समजते तेव्हा तिथे रीती वर्तमान काळ हा असतो. लक्षात आलं? तर अशा या रीती वर्तमान काळाची काही उदाहरणं आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा या ठिकाणी मिहिर अभ्यास करत असतो, अभ्यास करण्याची क्रिया वर्तमान काळात मिहिरची कशी आहे, सतत सतत आहे, अभ्यास करण्याची क्रिया सतत सतत होत आहे. बरोबर आहे. पुढचं बघा, ममता पुस्तक वाचत असते, वर्तमान काळातली क्रिया पुस्तक वाचण्याची सतत सतत घडत आहे हे इथे लक्षात येतं. तसेच मोर रानात नाचत असतो, नाचण्याची क्रिया वर्तमान काळात कशी आहे, सतत सतत घडत आहे. म्हणून या तिन्ही वाक्यांचा काळ हा कोणता आहे, रीती वर्तमान काळ. विषय लक्षात आला, वर्तमान काळ लक्षात आलं, ठीक आहे. आता यानंतर आपला जो पुढचा प्रकार आहे मुख्य प्रकार तो म्हणजे भूतकाळ, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा यानंतर भूतकाळ, भूतकाळाची व्याख्या आपल्याला पाहायची आहे, भूतकाळाचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर भूतकाळाची व्याख्या काय आहे, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडलेली आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो काळ कोणता असतो, तर भूतकाळ असतो. तर अशा या भूतकाळाचे देखील चार उपप्रकार आहेत, तर ते कोणकोणते आहेत लिहून घ्या. बरं, तर अशा प्रकारचे चार प्रकार आहेत, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण सुरुवातीला साधा भूतकाळ याची व्याख्या आणि उदाहरण स्पष्ट करूया. तर साधा भूतकाळ म्हणजे काय, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात घडते एवढेच कळते, परंतु ती क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा बोध होत नाही तेव्हा त्याला साधा भूतकाळ असे म्हणतात. तर ते कसं, ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. बघा पहिलं उदाहरण आहे,
बघा या उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येतं की मिहिरने अभ्यास केला, अभ्यास करण्याची क्रिया त्याची भूतकाळ. या तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की अभ्यास करण्याची क्रिया, पुस्तक वाचण्याची क्रिया, त्यानंतर रानात नाचण्याची क्रिया ही पूर्वी घडलेली आहे भूतकाळामध्ये. एवढंच कळतं ती क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा बोध होत नाही. म्हणूनच या तिन्ही वाक्यांचा काळ हा कोणता आहे? साधा भूतकाळ. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ. आता अपूर्ण भूतकाळाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात चालू किंवा अपूर्ण असेल तर तेव्हा तिथे अपूर्ण भूतकाळ असतो. ओके, तर अशा या अपूर्ण भूतकाळाची उदाहरण आपण स्पष्ट करूया. बघा, या ठिकाणी मिहिर अभ्यास करत होता, ममता पुस्तक वाचत होती, मोर रानात नाचत होता. या तिन्ही वाक्यातील क्रियापदाची क्रिया भूतकाळामध्ये चालू होती अशा प्रकारचा बोध होतो. बरोबर की नाही? म्हणूनच या वाक्यांचा काळ हा कोणता आहे? बरं, अपूर्ण भूतकाळ. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण पुढचा प्रकार पाहूया. पुढचा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळाची व्याख्या कशी आहे? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो काळ कोणता असतो? पूर्ण भूतकाळ असतो. ओके, तर अशा या भूतकाळाचे काही उदाहरण आहेत ते आपण पाहूया. बघा, या तिन्ही वाक्यांकडे नीट लक्ष द्या. मिहिरने अभ्यास केला होता, अभ्यास करण्याची क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे मिहिरची, हे लक्षात येतं. पुढे बघा, ममताने पुस्तक वाचले होते भूतकाळामध्ये. ममताने पुस्तक वाचले होते, वाचण्याची क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. मोर रानात नाचला होता, नाचण्याची देखील क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. बरोबर की नाही? म्हणूनच या तिन्ही वाक्यांचा काळ कोणता आहे? पूर्ण भूतकाळ. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण पुढचा प्रकार पाहूया, तो म्हणजे रीती भूतकाळ. आता रीती भूतकाळाची व्याख्या कशी आहे? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळामध्ये सतत घडण्याची रीत समजते तेव्हा तिथे रीती भूतकाळ हा असतो. तर ते कसं? आपण उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेऊया. या ठिकाणी मिहिर अभ्यास करत असे, भूतकाळामध्ये अभ्यास करण्याची क्रिया मिहिरची सतत घडत आहे असं लक्षात येतं. पुढे बघा, ममता पुस्तक वाचत असे, भूतकाळामध्ये पुस्तक वाचण्याची क्रिया सतत सतत घडत आहे असा बोध होतोय. मोर रानात नाचत असे, नाचण्याची क्रिया या ठिकाणी मोराची भूतकाळामध्ये सतत सतत घडत आहे असं इथे लक्षात येतं. म्हणून या तिन्ही वाक्यांचा काळ हा कोणता आहे? रीती भूतकाळ. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता यानंतर आपण पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. भविष्यकाळ, या भविष्यकाळाची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. तर भविष्यकाळाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो काळ कोणता असतो? भविष्यकाळ असतो. तर अशा या भविष्यकाळाचे काही चार उपप्रकार आहेत, तर ते कोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया. बघा, लक्ष झालं सगळ्यांच्या? तर आता आपण बघा, या ठिकाणी भविष्यकाळाचे
चार उपप्रकार आहेत, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ। लक्षात आलं सगळ्यांच्या? साधा भविष्यकाळ म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। तर पहिल्यांदा साधा भविष्यकाळाची व्याख्या काय आहे? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळामध्ये घडेल एवढेच कळते, परंतु ती क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा बोध होत नाही, तेव्हा तिथे साधा भविष्यकाळ असतो। आता ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेऊया। बघा, मिहिर अभ्यास करे, अभ्यास करण्याची क्रिया पुढे घडणार आहे भविष्यामध्ये, बरोबर आहे। त्यानंतर ममता पुस्तक वाचे, वाचण्याची क्रिया पुढे घडणार आहे। मोर रानात नाचे, क्रिया भविष्यकाळामध्ये घडणार आहे एवढंच कळतं, परंतु ती क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा बोध होत नाही। म्हणून या तिन्ही वाक्यांचा काळ कोणता आहे? साधा भविष्यकाळ। ओके, पुढचा आपण प्रकार पाहूया, तो म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ। आता अपूर्ण भविष्यकाळाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळामध्ये चालू किंवा अपूर्ण आहे असा बोध होतो, तेव्हा तिथे काळ कोणता असतो? अपूर्ण भविष्यकाळ। लक्षात आलं सगळ्यांच्या? पुन्हा एकदा ऐका, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळामध्ये चालू किंवा अपूर्ण आहे अशा प्रकारचा बोध होतो, तेव्हा तिथे कोणता काळ असतो? अपूर्ण भविष्यकाळ। ते आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेऊया। बघा, बघा या ठिकाणी मिहिर अभ्यास करत असे, बरोबर की नाही? अभ्यास करण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये कशी आहे? चालू आहे, अपूर्ण आहे, लक्षात येतं, बरोबर की नाही? अभ्यास पूर्ण करून झालेला आहे का? अजिबात नाही। पुढे बघा, ममता पुस्तक वाचत असे, पुस्तक वाचण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये अपूर्ण आहे किंवा चालू आहे। मोर रानात नाचत असे, मोराचे नाचणे रानामधलं ते सुद्धा कसं आहे? चालू आहे, अपूर्ण आहे। म्हणजेच या ठिकाणी या तिन्ही वाक्यांमधील क्रियापदाची क्रिया भविष्यकाळामध्ये अपूर्ण आहे, चालू आहे असा बोध होतो। म्हणून या तिन्ही वाक्यांचा काळ कोणता आहे? अपूर्ण भविष्यकाळ। पुढचा आपल्याला प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे पूर्ण भविष्यकाळ। आता पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या काय आहे? तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल असा बोध होतो, तेव्हा तो काळ कोणता असतो? पूर्ण भविष्यकाळ। ओके, तर तो काळ आपण उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करूया। बघा, उदाहरण आहे, मिहिरने अभ्यास केला असे, मिहिरने अभ्यास केला असे, ममताने पुस्तक वाचले असे, त्यानंतर मोर रानात नाचला असे। बघा, या ठिकाणी मिहिरने अभ्यास केला असे, अभ्यास करण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये त्याची पूर्ण झालेली असे असा इथे बोलतो। ममताने पुस्तक वाचले असे, भविष्यकाळामध्ये ममताने पुस्तक वाचलेलं पूर्ण झालेलं असेल, पूर्ण वाचलेलं असेल असा इथे बोलतो। मोर रानात नाचला असे, त्याची सुद्धा नाचण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे भविष्यकाळामध्ये असं इथे लक्षात येतं। म्हणून या तिन्ही वाक्यांचा काळ कोणता आहे? पूर्ण भविष्यकाळ। लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रीती भविष्यकाळ, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या रीती भविष्यकाळाची व्याख्या काय आहे? बरं, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया
भविष्य काळामध्ये सतत घडत राहील अशा प्रकारचा बोध होतो तेव्हा तिथे कोणता काळ असतो? रीती भविष्यकाळ। ओके, तर रीती भविष्यकाळाची व्याख्या पाहून झाल्याच्या नंतर आपण त्याचे उदाहरण पाहूया। बघा, मिहीर अभ्यास, मिहीर अभ्यास करत राहील। त्यानंतर ममता पुस्तक वाचत राहील। मोर रानात नाचत जाईल। बघा, या ठिकाणी मिहीर अभ्यास करत राहील, अभ्यास करण्याची क्रिया भविष्य काळामध्ये सतत सतत होत राहील असा इथे बोध होतो। पुढे बघा, ममता पुस्तक वाचत राहील, वाचण्याची देखील जी क्रिया आहे ते भविष्य काळामध्ये सतत सतत घडणार आहे। मोर रानात नाचत जाईल, बरोबर की नाही? म्हणजे या तिन्ही वाक्यामध्ये या ठिकाणी असं लक्षात येतं की प्रत्येकाची जी क्रिया आहे ती भविष्य काळामध्ये सतत सतत घडणार आहे असा बोध होतो। म्हणून या तिन्ही वाक्याचा काळ कोणता आहे? तर रीती भविष्यकाळ। तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काळ आणि काळाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले, निश्चितच समजले असते।